खासदार अमर साबळे म्हणजे उतावे नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी अवस्था झाली आहे असा टोला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. येणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार या आविर्भावात पुण्याचे रहिवासी राज्यसभेचे खासदार अमर साबळे वावरत आहेत. माध्यमांनी देखील अनेक वेळा त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात छेडलं असता शिताफीनं खासदार साबळे यांनी बोलण्याचं टाळलं. याबाबत सुशीलकुमार शिंदे यांना खासदार साबळे यांच्या उमेदवारी संदर्भात विचारलं असता शिंदे काय म्हणाले ते तुम्हीच पहा. भारतीय जनता पार्टीचे एक खासदार या सोलापूरमध्ये फिरतात, त्यांना काहीतरी तिकीट मागायचं दिसतंय, पण तिकीट त्यांना मिळालं अशा थाटातच ते फिरतात आणि टीका टिप्पणी करत राहतात. एकदा अगोदर त्यांना तिकीट तर घेऊन या म्हणून त्यांच्या पक्षाचं आणि मग त्याचा प्रचार करा. आमच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी 500 कॅन्डिडेट आहेत अशी आमची म्हणजे माहिती आहे. बाकीच्यानी त्याच्यात गुडघ्याला भाषिक म्हणून तयार राहू नये. इतकंच नव्हे तर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार खासदार शरद बनसोडेच असतील असा दावाही केला. सुशीलकुमार शिंदे यांच्या या हल्ल्यानंतर भाजपचे नेते काय जबाब देणार याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागून राहिलं आहे.